उरणचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा ग्रँड उरण सेंट्रल प्रोजेक्ट उरणमध्ये उभा राहत आहे. या रेरा अप्रोवर्ड प्रोजेक्टमध्ये अपग्रेडेड लाईफस्टाईल, अपग्रेडेड फ्युचरसाठी गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अटल सेतूपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर असलेला ग्रँड उरण सेंट्रल विविध सोयी सुविधांनी उपयुक्त असा आहे. या प्रोजेक्टचा लॉन्च सोहळा उरणमध्ये अगदी थाटात संपन्न झाला. उरण आणि परिसरातील नावाजलेल्या व्यक्ती, सर्व पक्षीय नेते, व्यावसायिक यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून ग्रँड उरण सेंट्रल प्रोजेक्टच्या भव्यतेची अनुभूती दिली. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि रेश्मा शिंदे यांनी या कार्यक्रमाला 4 चांद लावले. दरम्यान थाटात संपन्न झालेल्या प्रोजेक्ट लॉन्च सोहळ्याला उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरणमध्ये ग्रँड उरण सेंट्रल सारखा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभा राहत असल्याने समाधान व्यक्त केले. जणू काही मुंबई उरणला आली आहे अशा शब्दात त्यांनी प्रोजेक्टचे कौतुक केले. अल्टोफिन ही नवी मुंबईतील विकासांमध्ये नावाजलेली संस्था हा उरणचा कायापालट करणारा प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट उभारतीय. उरणच्या मातीची चांगली जाण असलेले स्थानिक विकासक रितेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे या भावांनी उरणच्या परिवर्तनासाठी पाहिलेले हे सर्वांग सुंदर असे स्वप्नातील ग्रँड उरण सेंट्रल आता प्रत्यक्षात उभे राहणार आहे. सहज परवडेल असा पण अत्यंत सुंदर असं मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहे या उत्तुंग इमारती या फक्त मुंबई केल्यानंतर उरणकर बघायला, पण आता उरणामध्ये जेव्हा या उत्तुंग इमारती बघतो तेव्हा निश्चित अभिमान आणि गर्व वाटतो की माझ्या या गावामध्ये माझ्या लोकांमध्येच एवढ्या मोठ्या आहेत की आता मुंबई उरणला आली आहे. उरणला उरणकरांना मुंबईला जायची गरज नाही. मी एखादं काम करून एकदा मुंबईला जाऊन येण्यापेक्षा उरणातून 3-3 मुंबईला जाणारे लोक मी बघतो. त्याच्यामुळे निश्चित बदलतं उरण, हे बदलतं उरण फक्त बोलण्याकरता नाही तर हे आमच्याकरताही चॅलेंज आहे. याच्या पुढच्याही अनेक चॅलेंजेस आपण स्वीकारतोय. मी जबाबदारीने सांगतो की 10 वर्षापूर्वी नगर परिषदेचं स्विमिंग पूल असलेली एकमेव कोकणातली नगरपालिका होती. आता तुम्ही बिल्डिंग बनवाल पण मल्टिप्लेक्स ठीक आहे, मग त्याच्याकरता वाशीला जायला लागेल का? काळजी करायची गरज नाही. उरण नगरपालिकेने 2 मल्टिप्लेक्सचं काम चालू केलं आणि एका वर्षामध्ये मल्टिप्लेक्स, त्याच्यामुळे 21व्या शतकातलं माझं उरण काय असेल आणि त्याच्याकरता आम्हाला काय करायचं आणि त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी काय, सरकारची जबाबदारी काय, हे सर्व रोज ध्यासच आपला या विभागाचा या परिसराचा विकास करणं हे आहे. आणि आता इतिहास सांगितला म्हणून सांगतो की उरणहून पनवेलला जाण्याकरता 2-2 तास लागायचे, उरणहून नवी मुंबईला जायचे तर कधी करळ फाट्यावर ट्रॅफिक असेल का, गव्हाण फाट्यावर असेल का, बेलापूरला असेल का, वाशीला असेल का, अनेक जणांनी उरण सोडलं याच्याकरता. पण आज त्यांना परत उरणला राहता येईल. प्रत्येक नाक्यावर आपली लोक आहेत, प्रत्येक गल्लीत आपली लोक आहेत आणि यात हसत खेळत उरणात राहूया असं जे उरण सोडून गेले त्यांना बोलवण्याची वेळ आली आहे. आज हे सर्व उत्तुंग इमारती बनवत आहेत. माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी निश्चित अभिमान आहे, अभिनंदन आहे आणि गौरव की माझ्या या मातीतला एक माझा सहकारी एवढी मोठी बिल्डिंग बनवतोय याचा निश्चित मला या सर्व ग्रुपचा माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे आणि गर्व आहे. त्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता आम्ही इथे आलो आणि इथले बनवत आहेत, इथल्यांकरता बनवत आहेत. राहणारेही 70% माझे आहेत. आणि अजून एक गर्व आहे की या विभागाचा 4 वेळा नगरसेवक होण्याचा मान मला मिळाला आणि त्या विभागामध्ये आज मी इमारत होते. साई सागर आणि हा परिसर हे नाक होतं आणि ही मंडळी एवढं प्लॅन करून सुंदर बनवत आहे. जे जे उरणाकरता उत्तम उदात्त उन्नत बनेल त्याच्याकरता शुभेच्छा आहेत. त्यांच्यासोबत आहोत.